it is a amalgamation or a mix of both the things, that is entertainment with social message. आम्हाला कोणाला प्रवचन वगैरे करायचं नव्हतं, पण ते एंटरटेनमेंटच्या कॅप्सूलमध्ये आम्हाला आमचा मुद्दा पोचवायचा होता. सो गणेश लोके सर आणि डिरेक्टर साहेब प्रकाश सर सगळ्या प्रोड्युसर्सनी सगळा एक टीम वर्क करून तो मस्त पोचवला. त्याच्यात मी एक मुस्लिम कॅरेक्टर प्ले करतो, नाव आहे सलीम. ही इज अ व्हेरी जेन्युइन मुस्लिम गाय हू फील्स अ लॉट फॉर हिज नेशन. त्यामुळे तो त्याच्या देशासाठी जिथे राहतो आहे त्याच्यासाठी तो जीवापाड प्रेम करतो त्या देशावर आणि काहीही करायला तयार आहे. आणि इन द रिअल सेन्स ऑफ मुस्लिम, त्यांची जर गुण केली मुसल्लम इमान, तर ते जे येतं ते कम्प्लिटली याच्या कॅरेक्टरमध्ये येतं. इंडो ऑस्ट्रेलियन झुंपा फिल्म्स आणि पिक्चर म्हणजे इतकी वर्ष देशाच्या बाहेर राहून देशाबद्दल असलेली आत्मीयता, आणि जनरली ह्या देशामध्ये पाकिस्तानबद्दल लोकांच्या मनात असलेली भावना, त्या भावनेचं रिप्रेझेंटेशन म्हणजे हा पिक्चर आहे. अर्थात डायरेक्टर, ॲक्टर्स, स्टोरी रायटर्स या लोकांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता जनता कसा रिस्पॉन्स देते ते बघायला लागेल, पण एकंदरीत कोणती एंटरटेनिंग मूवी आहे, तिच्यामध्ये एक संदेश आहे. आणि तो संदेश आजकाल लोकांच्या मनामध्ये पाकिस्तानाबद्दल जी भावना आहे आणि ज्या पद्धतीने देशाने रिॲक्ट व्हायला पाहिजे किंवा आपल्या सरकारने रिॲक्ट व्हायला पाहिजे अशी आशा लोकांच्या मनामध्ये, ती आशा रिप्रेझेंट करायला.